इस्लामपूर येथील उरुण इस्लामपूर नवेखेड रस्त्यालगतच्या नवरी मंदिराच्या परिसरात शेतातील पाणी फुटून बाहेर येत असल्यामुळे ते बंद करा असे सांगायला गेलेल्या पाणीपुरवठा संस्थेचे पाटकरी अशोक आनंदराव पाटील वर्ष त्रेचाळीस यांचा डोक्यात लोखंडी गज घालून खून करण्यात आला आज सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला पाटकरी श्री पाटील यांच्या खुनाची माहिती मिळताच इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार मृत पाटील आणि त्यांच्या भावकीतील काही जणांशी वाद होता शेतावरून काही दिवसांपासून हा वाद सुरू आहे आज शेतातील पाणी फुटून बाहेर येत असल्याचे सांगण्यास गेल्यानंतर भावकीतील संशयितांशी वाद झाला त्यावेळी लोखंडी गज डोक्यात घालून श्री पाटील यांचा खून करण्यात आला हल्ल्यानंतर संशयित हल्लेखोर पसार झाले आहेत इस्लामपूर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत